नाशिक विधानसभेच्या लोकप्रतिनिधींना तिकिटासाठी 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या 2 आरोपींना गुन्हे शाखा युनिट 1 ने ताब्यात घेत कारवाई केली आहे. 6 ऑक्टोबर रोजी सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील हवे असलेल्या आरोपींना दिल्ली स्पेशल सेलकडून गुन्हे शाखा युनिट 1 ने ताब्यात घेतलंय. यामध्ये सर्वेश मिश्रा उर्फ शिवा उर्फ दिनू पिता सुरेंद्र मिश्रा राहणार प्रताप विहार खोडा कॉलनी गाझियाबाद उत्तर प्रदेश, तसेच गोरखनाथ पिता बहादूर सिंगनाथ घडोली गाव दिल्ली अशी या दोनही आरोपींची नाव आहे. याबाबतची अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी दिली आहे. दिनांक 6 ऑक्टोबर 2024 रोजी सरकारवाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा क्रमांक 253/24 भारतीय न्याय संहिता 336(3), 308(3), 204 या कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. यामध्ये नाशिकमधील एका लोकप्रतिनिधींना विधानसभेचे तिकीट मिळवून देतो हे कारण दाखवून 50 लाखाची खंडणी मागण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाचे क्राईम ब्रँचच्या युनिट 1च्या टीमने 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे. यामध्ये आरोपी नामे सर्वेश मिश्रा उर्फ शिवा उर्फ दिनू हा गाझियाबाद उत्तर प्रदेश येथील राहणारा आहे, तर दुसरा आरोपी गौरव नाथ हा घडोली गाव दिल्ली या ठिकाणचा राहणारा आहे. यामध्ये दोन्ही आरोपींना माननीय न्यायालयात हजर केले असता 28 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. यामध्ये युनिट 1ची टीम यांनी टेक्निकल अनालिसिसच्या आधारे आरोपी निष्पन्न केले. सदर आरोपींना या अगोदरच दिल्लीच्या स्पेशल सेलने अरेस्ट करून त्यांना TR जेल या ठिकाणी MCR मध्ये ठेवण्यात आलेलं होतं. त्याकरता आपण पटियाला हाऊस दिल्ली येथील कोर्टाचे प्रोड्यूस वॉरंट घेऊन आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे. या आरोपींविरुद्ध या अगोदर दिल्लीला गुन्हा दाखल आहे आणि दोन्ही हे विद्यार्थी आहेत कॉलेजचे, परंतु त्यांचा कुठल्याही राजकीय पक्षाशी वगैरे डायरेक्ट कुठलाही संबंध असल्याचे आतापर्यंत तपासात निष्पन्न नाही. त्यांना दिल्ली पोलीस नाशिक मध्ये घेऊन आलेले अशी काही माहिती? दिल्ली पोलीस म्हणजे आपण त्यांना आपण प्रोड्यूस वॉरंट त्यांना दिलेलं होतं. आपल्या कोर्टाकडनं आपण वॉरंट घेऊन त्या कोर्टाला दिलेलं होतं, त्यांनी आपल्याकडे हजर केले. प्रोशियर तशी असते गँग वगैरे काही नाही. आतापर्यंत तपासात दोनच आरोपी निष्पन्न आहेत, आणखी आता पोलीस कस्टडीमध्ये सखोल तपास चालू आहे. मागे पण एक असा प्रकार केलेला होता, बेंगलोरला त्या अनुषंगाने एक प्रकार घडल्याचे तपासात निष्पन्न झालेले. सरकारवाडा पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींना 24 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयाने 28 ऑक्टोबर पर्यंत पोलीस रिमांड सुनावली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनात हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 1 हे करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, प्रशांत मडकर, विशाल काठे, विशाल देवरे, शरद सोनवणे, जगेश्वर बोरसे यांनी केली आहे. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे, नाशिक.